हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि चला सुरुवात करते आजच्या ब्लॉगला. तर आज ना बुधवार आहे आणि आता क्लास वगैरे झालेला आहे माझा. तर ज्यांना माहीत नसेल, नवीन आहे त्यांच्यासाठी, की मी क्लास घेते म्हणजे घरी ट्युशन्स घेते इंग्लिश मिडियमच्या मुलांचे. तर इथे दर्शनचं जरा चाललेलं आहे, जिमला जाऊन आला येतो. तर काय सांगत होती, माइंड डिस्ट्रॅक्ट झालं ना थोडं त्यासाठी. तर मी क्लास घेते आणि मग आता माझी 11:30 मुलं गेली. त्याच्यानंतर आता मी पुन्हा सुरुवात करणार आहे स्वयंपाकाला. तर दर्शनला आता जरा मी अंडा राईस बनवून दिला आणि आता मी चाललेली आहे फिश आणायला. तर बघते, आमच्या इथे फिशवाल्या ताई बसतात, त्या असेल तर त्यांच्याकडून घेऊन येईन आणि मग फिश बनवेन, ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला आता जाऊया. काकी हां, पेडणेकर काकी आहेत. काकी आमच्यासाठी पण थोडं उरवा, काहीच नाही मच्छी यांच्याकडे. पन्नासला तरी 20 रुपयाची कोळंबी नाही ती, 50 ला काय. तर आता एवढ्या रखरखत्या उन्हात बाहेर जाऊन आली मी फिश आणायला, पण काही एक फायदा झाला नाही. कारण ज्यांच्याकडे मी गेलेली ते नव्हते, आणि त्यात पण आमच्या गेटवर कसं आमच्या बिल्डिंगमधल्या काकी आहेत त्या भेटल्या. त्यांनी पण सांगितलं की अगं तिच्याकडे काहीच नाही आहे, म्हणजे मग मी पण जाऊन रिटर्न आली. त्यामुळे मग दुसरीकडे गेली, तिथे पण काहीच नव्हतं. मग 2-3 ठिकाणी पाहिलं, पण 12 वाजलेत म्हणून कसं सगळे मला वाटतं लवकर निघून गेलेले आहेत, कारण ऊन पण खूप आहे ना. तर मी पण शेवटी इकडे तिकडे जरा फिरले आणि रिटर्न आता घरी आले. पण विचार करते की आता बनवायचं काय, कारण का डोक्यात असा प्लान होता की चला फिश आणायची आहे, फिश बनवायची आहे. पण आता माझं म्हणजे जो प्लान आहे तो स्पॉईल झाला. आता पाहिन मी, आता बाकीचं जरा काम आवरून घेते आणि त्याच्यानंतर ना मग जे काय म्हणजे बनवायचं आहे ते बघेन. चपाती आता सकाळीच मी करून घेते, ह्यांना नाश्त्याला द्यायचं असतं त्यावेळेला. बाकीचं जे आहे ते करायचं आहे, तर ते करून घेते. ते पहा इथे कोण आलेलं आहे. बघा, आई. आईने अचानक येऊन सरप्राईज दिला. मी विचारच केला नव्हता आई अशी अचानक येईल, कारण का ती असं सरप्राईज आम्हाला कधी देत नाही. तर आज छान वाटलं. तर अचानक, अरे बापरे, हे पहा माशांचा प्लान जो आपला कॅन्सल झालेला होता, तर कुठून तरी आज मासे मला खायचे होते वाटतं. तर आई मासे घेऊन आलेली आहे. चला तर दाखवते काय आणले. खरंच काही वेळेला असं वाटतं की आपल्या मनातलं जे असतं ना ते आपली आईच ओळखू शकते. आणि एवढ्या लांब राहूनसुद्धा आईने बरोबर माझ्या मनातलं ओळखलं आणि ती इथे मासे घेऊन आली. तर हे ना लेपा मासे आहेत. तर आता हे कशाप्रकारे साफ करतात ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. जरा वेगळी पद्धत आहे, त्याच्यावरचं जे साल असतं ना ते आपल्याला काढायचं असतं. तर चला आता मी किचनमध्ये घेऊन जाते आणि सुरुवात करेन आता पुढच्या कामाला. कारण मासे आणल्यानंतर मग ते सगळ्यात आधी आपण स्वच्छ वगैरे केले ना तर बरे वाटतात. तर आईने हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे पहा इथे थोडे ते असे गारटलेले आहेत. पण आता थोडे थोडे मी त्याला वेगळे करून घेईन. तर 1-2 जे वर होते ना ते तुम्हाला काढून दाखवते. हे पहा इथे याचं जे साल असतं ना, तर तोंडाकडचा जो भाग असतो तिथून असं आपण अलगद ओढून घेतलं ना की व्यवस्थित ते साल निघतं. आणि एक प्लस पॉईंट असा आहे की फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ना त्यामुळे ते इझिली निघत होते. नाहीतर मग आपण डायरेक्ट असे मासे घेतो ना त्यावेळेला ते काढायला जमत नाहीत. मग हलकासा एक कपडा कॉटनचा पकडावा लागतो आणि मग ओढावं लागतं. तर आता काही मासे ना ते असे अजून मोकळे झाले नव्हते, म्हणजे अजून ते असे बर्फाने धरलेलेच होते. त्यामुळे पाणी टाकलं मी आता की थोडे ते सुटतील आणि तोपर्यंत मी सुरुवात केली. तर हे पहा सहजरित्या असे मी पुढून काढते ना त्याचं साल, तर इझिली ते पूर्ण खालपर्यंत निघतं आहे. तर लेपा मासे कधीही साल काढूनच करायचे असतात, ते असेच केले जात नाही. तर मला आधी हे सगळं माहीत नव्हतं, पण कसं आहे की आपण एकमेकांना जेव्हा बघतो किंवा मग मासे वगैरे आणायला जातो तर मैत्रिणी सोबतीला असतात, मग त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी कळतात. तर असं मला कळलेलं आणि तेव्हापासून मग मी मासे हे आणायला सुरुवात केली. तर आईच्या स्वभावाबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर आई एकदम शांत अशी आहे. तिला असं कोणत्याही गोष्टींबद्दल ना जास्त असं विषय करून बोलायला वगैरे आवडत नाही. आणि म्हणजे तशीच आहे, तिला आधीपासून असं कोणत्या इकड तिकडच्या गोष्टी काढून बसणं किंवा बोलत राहणं असं जास्त आवडत नाही. शांत आणि मिश्किल अशा स्वभावाची आहे ती.
तर आता मी इथे लेपाचा थोडा रस्सा बनवणार आहे आणि थोडे फ्राय सुद्धा करणार आहे। तर इथे टोमॅटो अद्रक आणि लसणाची कोथिंबीर घालून थोडी पेस्ट बनवून घेतली आणि पहा तेलात छान म्हणजे 1-1.5 चमचा तेल घातलेला, तेलामध्ये सगळा मसाला घातला आणि चांगलं आता परतून घेईन। ह्याच्यामध्ये मी आज कोणतंही वाटण असं वेगळं घालणार नाही आहे, फक्त टोमॅटोमध्येच करणार आहे आणि टोमॅटोमध्ये केलेला लेपा ना खूप खायला छान वाटतो। नक्कीच तुम्ही सुद्धा एकदा तरी ट्राय करून बघा। तर याच्यामध्ये आता माझा रेग्युलर जो मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद, मीठ, त्यानंतर गरम मसाला आणि थोडासा गोडा मसालासुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे। तर रेडीमेडच मी आणते, गोडा मसाला मी घरी बनवत नाही, तो मी रेडीमेड आणते, पण जो गरम मसाला आहे ना तो मी घरीच बनवते। तर हे पहा खूप छान आणि मस्त आता सगळं तेलामध्ये परतलेलं आहे आणि याच्यामध्येच आता थोडंसं पाणी ॲड करायचं। पाण्याची क्वांटिटी आम्ही, मी, नम्रता दर्शन आणि आईच असणार आहे आणि आईलासुद्धा तेवढा काही असा रस्सा लागत नाही आणि आम्हालासुद्धा लागत नाही, त्यामुळे आता जेवढं होईल ना तेवढीच क्वांटिटी मी करणार आहे। म्हणजे 4 जणांसाठी इनफ होईल एवढा हा मी रस्सा करते। तर याच्यामध्ये मी थोडंसं आता ना कोकम घातलेला आहे, कारण बरं असतं कोणताही मासे वगैरे आपण करतो ना त्याच्यामध्ये आपण कोकम रस आहे किंवा अख्खे कोकम घालायचे, कारण नसेल तर आपण थोडासा लिंबू पिळू शकतो। तर आता इथे लेपा मी आमच्या चौघांसाठी होईल असे 4 आणि 1-2 एक्स्ट्रा म्हणून घातले याच्यामध्ये पीस, थोडीशी कोथिंबीर घातली आणि पहा किती मस्त आता रस्सा झालेला आहे। आणि आता फ्राय करण्यासाठी मी वेगळे पीसेस काढून ठेवलेले, तर त्याच्यासाठीसुद्धा गरम मसाला, हळद, मीठ आणि लाल तिखट घेतलं। तर आपल्या अंदाजाने जेवढं आपल्याला तिखट लागेल आणि सगळ्या माशांना पुरेल या अंदाजाने घ्यायचं, मीठसुद्धा ॲड केलं। त्याच्यात हवं असेल तर आपण लिंबू घालू शकतो, पण मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे। तर हे पहा सगळ्या माशांवरती छान असं पूर्ण मसाला लावून घेतला आणि छान मसाला लावून ठेवला ना 1-2-5 मिनटं की चांगला मॅरिनेट होतो आणि तळतानासुद्धा चांगला म्हणजे लागतो असा, आणि मसाला सगळीकडे इक्वली स्प्रेडसुद्धा होतो। तर आता इथे मी रवा लावून बाई करते, फ्राय करते। तर रवा नसेल ना आपण तांदळाचं पीठ किंवा मग बेसनाचं पीठसुद्धा याला लावू शकतो, किंवा मिक्स करूनसुद्धा आपण घेतले ना तरीसुद्धा हे फिश खूप छान आणि क्रिस्पी होतात तळल्यानंतर। तर इथे तुम्ही पाहताय की आता 1 साईड मी प्रॉपर आधी तळून घेतली आणि नंतर मग त्याला त्याची बाजू पलटून घेतली, तर सारखं सारखं हलवत राहिले ना की मासे तुटतात, म्हणून आधी 1 साईड छान तळून घ्यायची आणि नंतर मग दुसऱ्या साईडला तळायचं। तर हे पहा आता 4 फिश आधी मी घातले होते तव्यावर, आता नेक्स्ट 4 पीस घातलेले आहे। आता इथे माझं फिश फ्राय पण झालेले आहेत, ऑलमोस्ट होत आलेले आहेत आणि इथे रस्सा पण रेडी आहे। आई इथे आता ताईबरोबर व्हिडिओ कॉलमध्ये बोलते आणि आईला माझ्या घरी पाहून ना ताईला सुद्धा तेवढंच आश्चर्य झालं जेवढं आईला पाहून मला झालेलं। तर आता ना मी जेवल्यानंतर पिण्यासाठी असं मस्त थोडं थंडगार पेय बनवणार आहे, तर ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि आता नम्रता दर्शनला कोणाला सांगत नाही, गपचूपच करणार आहे आणि त्यांना सरप्राईज देणार आहे। आईने आता येताना ना वॉटरमेलन आणलेला आणि छान मस्त लाल भडक होता, तर मला असं पाहून वाटलं की चल मग याचं मस्त आपण एक थंडगार असं ज्यूस बनवून ठेवूया आणि नंतर देऊया। आत्ताच जर सांगितलं ना की लगेचच प्यायला मागतील, मग जेवताना जेवणार नाहीत, त्यासाठी मग लहान असं किंवा मोठी असं आपली मुलं ती व्यवस्थित जेवायला पाहिजे ही काळजी नेहमीच आई घेत असते। तर हे पहा आता असे बारीक ना त्याचे काप करून घेतले आणि तुम्ही पाहिलं की कशाप्रकारे मी चॉप केले, अगदी बारीक बारीक मस्त तुकडे होतात। आणि आता याच्या एका टोपामध्ये मी दूध घेतलेलं आहे, तर दूध मी डायरेक्टच आता थंड जे फ्रीजमध्ये होतं ना ते पॅकेटच घेतलं, जर तुम्हाला गरम करून घ्यायचं असेल तर गरम करून नंतर थंड करूनसुद्धा घेऊ शकता, पण डायरेक्ट पॅकेटचं घेतलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही। आणि त्याचबरोबर मी ना इथे साईडला सब्जा भिजत ठेवलेल्या आहेत, मगाशीच मी जेव्हा आईने कलिंगड आणलं तेव्हाच डोक्यात मी प्लान केला आणि ताबडतोब मी 2-2.5 चमचे ना सब्जा भिजत घातलेला आणि तो छान आता फुललेला आहे। तर पॅकेटचं थोडं धुवून घेतलं, कारण का त्याच्यामध्ये सुद्धा दूध असतं, मग ते सुद्धा थोडं पाणी ॲड केलं। आणि इथे रू अब्जा आहे, तो सुद्धा मी चवीनुसार जेवढा लागेल घातला याच्यामध्ये, तर आपण टेस्ट करून पाहायचं की व्यवस्थित गोड वाटत आहे का, नसेल वाटत तर अजून याच्यामध्ये थोडं आपण ॲड करू शकतो, किंवा साखर घालायची असेल तर साखरसुद्धा घालू शकतो, पण रू अब्जाच घातलेला बरा आहे कारण त्याचा एक फ्लेवर छान येतो। तर हे पहा आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग याच्यामध्ये आपण जे सब्जा भिजत घातलेला आहे तो आणि त्याचबरोबर कलिंगडाचे जे काप करून ठेवलेले आहेत ना बारीक बारीक, ते सगळे मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर कलिंगडाचे काप मी सुरुवातीला सगळेच घालणार नाही,
म्हणजे जेवढं वाटेल त्या हिशोबाने करेन. आणि नंतर मग जेव्हा आपण सर्व करतो ना त्यावेळेला सुद्धा जर वरतून पुन्हा थोडे पीसेस घातले हे खूप सुंदर वाटतात. आणि हे पहा किती मस्त एकदम छान थंडगार असं रुअबजा प्लस वॉटरमेलनचं सरबत तयार झालेलं आहे. नक्कीच मुलांसाठी तुम्ही ना असं बनवून ठेवा, कारण आता गरमीचे दिवस आहेत आणि पाणी तरी मुलं लवकर घेऊन पीत नाहीत, तर त्यावेळेला असं बनवून दिलं ना त्यांना खूप आवडेल. तर हे पहा किती मस्त वाटतंय. तीन पिढ्या आम्ही एकत्र जाणार आहोत आज. आता मी नम्रताला तेच जस्ट म्हटलं की आपण तीन पिढ्या एकत्र जाणार आहोत, तू मी आणि आजी. चला हे पहा तिघी एकत्र कशा वाटतोय. जसे येतो जाऊ. अरे पर्स तरी घेऊ का नको मी. दर्शन करायचे काय करायचे काम अजून नाही घ्यायचं. एका छोटी पिशवी घे. माझी काय घरी येणार नाही का, तिथल्या तिथे जाणार. आई आली ना की तिला जायची पण तेवढी घाई असते. कधी एकदा सगळं देते करते आणि निघते असं झालेलं असत. तिला तिचा डबा मी छानलेला डबा तिकडे ठेवा म्हणतो त्याचे. तर हे आहे सुंदरस असं आमच्या इथलं गार्डन. आणि इथे वॉकिंगसाठी जॉगिंगसाठी वगैरे पण खूप जण येतात. सकाळी संध्याकाळी तेवढीच गर्दी असते. त्याचबरोबर तुम्ही पाहताय पक्ष्यांचा किती सुंदर आवाज येतो आहे. खूप शांत आणि मस्त वाटतं इथे आल्यानंतर. अगदी पीसफुल वाटतं. आणि इथे ना हे मधोमध असं भूलभुलैया केलेलं आहे. आणि एकदा मी आणि नम्रता आणि आमचे सिद्धेश कृष्ण आलेलं तेव्हा असं झालेलं की आम्ही आतल्या आत फिरतोय पण आम्हाला बाहेर यायचा रस्ताच कळत नव्हता. अच्छा रॉंग वे नम्रता गेली. चला इथून जायचं. आहे का रस्ता. हे नाही जायचं. नम्रता रस्ता शोधते कुठून जायचं. इथे आई आणि नम्रता दोघे मधोमध उभं राहून शोधतात की नक्की कुठून जाऊ या रस्ता मिळेल. तर शेवटी नम्रताने सांगितलं की आपण जिथून आलेलो ना तिथेच रिटर्न जाऊया म्हणजे बरोबर बाहेर पडू. तर आता आम्ही पूर्ण वॉकिंग पाथवरून पूर्ण एक राऊंड घेतला आणि इथे आता मस्त बसलेलो आहोत. तर खूप छान हिरवळ होती. म्हणजे ज्यांना गवतावर वगैरे चालायचं असतं ना
त्यांच्यासाठी ही जागा खूप छान आहे। तर इथे आता आईबरोबर काही फोटोजसुद्धा काढले, त्याचबरोबर रील्ससुद्धा बनवल्या, कारण आईला ना व्हॉट्सअपवरती असे स्टेटस ठेवायला खूप आवडतात, तर त्यासाठी तिचे भरपूर फोटोज काढले इथे। आणि हे पहावर मस्त एकदम चंद्रसुद्धा दिसतोय। संध्याकाळ झाली, 7 वाजलेत आणि इथे तुम्हाला दाखवते अंधार होत चाललेला आहे आणि एवढं छान गार्डनचा लुक वाटतोय ना, हे पहा। आणि आता पुढे ना फाउंटन्स पण आहेत, तर आम्ही चाललो आहे फाउंटन्सकडे बघायला। आईला पण दाखवतो आणि तुम्हाला पण दाखवते, एकदम छान मस्तच आहेत। वाव, ब्युटिफुल, काय सुंदर वाटते का नमा। इथल्या इथे राहून कधी आपण पाहिलं नाही। हा ना, हो ना, हो, ते त्याला म्हणतात काय माहिती का, म्युझिकल म्युझिकल फाउंटन, खूप छान। वा सुंदर, खूप छान आणि मस्त वाटलं। आज इथे आईला घेऊन आली स्पेशली, कारण आई अशा ठिकाणी लवकर कुठे जातच नाही, म्हणजे ती तिचं घर आणि तिचं ते दुकान लावणं एवढ्यातच ती आपली अशी असते। तर खूप छान वाटलं मला आईला इथे आणून, आणि तिचा आनंद ना एवढा छान होता, कारण तिचे भरपूर फोटोज पण मी काढलेले आहेत आणि आईला स्टेटसमध्ये फोटोज ठेवायला खूप आवडतात। तर चला मग आता इथून आम्ही निघू, आणि आईला पण मी इथून आता ऑटोत बसून देते। तर चला मग हा ब्लॉग मी इथेच थांबवते, भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे व्हिडिओज नक्की पहा। बाय बाय। चला आई पण बाय करते, बाय बाय। हो आई म्हणते घरी जाऊया आता, एवढा वेळ थांबली तेच मोठं म्हणायचं। चला आणि आई अशी सारखी सारखी येऊ दे, परत परत येऊ दे, असं मी आईला फिरवायला आणत जाईन, म्हणजे आई बरोबर येईल, बरोबर येईल। आईला फिरवलं का आई मग। चला हो, चला आता ठेवते, बाय बाय।